बातमी आहे संभाजीनगर मधून। संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादीला फटका बसलेला आहे। बाबाजानी दुर्राणी राष्ट्रपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादीला आता फटका बसणार आहे। बाबाजानी दुर्राणी राष्ट्रपात प्रवेश करणार आहे। बाबाजानी दुर्राणींनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत। आता राष्ट्रवादीला फटका बसणार आहे। आज भेटीचा एवढंच कारण आहे की मी पवार साहेबांसोबत भविष्यात काम करण्याची माझी इच्छा आहे। पण तुम्ही प्रवेश करणार आहात हे स्पष्ट सांगितलं? हा स्पष्ट चर्चा सुरू आहे। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं याचा अर्थ प्रवेश करणार। काय कारण आहे की कारण त्यांच्याच मी 85 पासून पवार साहेबांसोबत एस काँग्रेस पासून मी पवार साहेबांसोबत आहे तर त्याच्याने काही असं काही नवीन काही असं नाही। आम्ही सगळे एक विचाराने काम केलेलं आहे आणि त्याच्या नेतृत्व खालीच आम्ही काम केलेलं आहे। पण तरी प्रवेश म्हणा प्रवेश म्हणजे काय नाही असा अधिकृत प्रवेश नाही। जे विचारायचं आम्ही त्यांच्याच नेतृत्व खाली काम केलेलं आहे असं काय आवश्यक? लोकसभेच्या निर्णयानंतर बरीच शरद पवारांकडे लोक येणार। मुद्दा कसा आहे की समविचारी पक्षाबरोबर तिथं काम करणं सोपं जाते। भिन्न